कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत. कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि राहा आमच्या सोबत. पारनेर तालुक्यातील नांदूरपठाण कर्जुले या ठिकाणी निलेश लंके यांच्या जनसंवाद यात्रेचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी प्रत्येक गावातील ग्रामस्थ महिला लहान मुले आपल्या लाडक्या नेत्याचं स्वागत करण्यासाठी तयार होत्या. तर कर्जुले येथील ग्रामस्थांनी 5,11,000 रुपये जनसंवाद यात्रेसाठी निधी दिला. तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण ग्रामस्थ त्यांच्या मागे उभे राहतील असं ग्रामस्थ बोलताना म्हणाले. तसेच नांदूर पठार येथील ग्रामस्थ यांनी निलेश लंके यांना डोक्यावर घेऊन संपूर्ण गाव प्रदक्षिणा केली. तर यावेळी निलेश लंके शाखा उद्घाटन करण्यात आलं. तर नांदूर पठार येथील ग्रामस्थ यांनी निलेश लंके यांना 5,555,000 रुपये निधी देण्यात आला व निलेश लंके प्रतिष्ठान मार्फत 4,00,000 रुपये श्रीकृष्ण मंदिर वटा पोविंग ब्लॉक या कामांसाठी देण्यात आले. तर यावेळी या यात्रेसाठी नांदूर पठार सरपंच उपसरपंच ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कॉमन न्यूज मराठी पार. हा तुमचा मुलगा तुम्हाला ठिकाणी सत्य देतो मंदिरात पांडुरंगाच्या मंदिरात पांडुरंग समोर उभा आहे. माऊली मी पण पायी निंदीत होतो का नाही? मी पण पांडुरंग रंगाचा पायी घे तुम्हाला शब्द देतो. हा भाऊ तुमचा हा मुलगा 24 तास 365 दिवस सुखात दुःखात अडचणीत गावच्या विकासाच्या कामात तुमच्या खांद्याला खांदा नाही लावून पण तुमच्या बरोबर राहून काम केल्याचं शब्द देतो. त्यामुळे मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. आजपर्यंत तालुक्याचं राजकारण व्यक्ती भोवती फिरतं. उद्या निलेश लंके सारखं पोरग आमदार झालं या ठिकाणी बसलेले सगळेजण आमदार असणार आहे. आमच्या माता भगिनीला सांगू इच्छितो मी नवरात्र उत्सवात त्या पवित्र उत्सवात आमच्या आया बहिणीला देवदर्शनाला घेऊन गेलो. यातल्या आता का बघा त्यांनी सांगितलं ते 500 रुपये आपल्यासाठी 5 कोटी रुपये. त्या ठिकाणच्या माझ्या माता भगिनींनी कुणी 500 कुणी 100 कुणी 1100 कुणी 2000 काय आमचं पिंपळगाव रोड्यामध्ये काल सभा झाली. जिल्हा अध्यक्षांनी काहीतरी तिथं सुद्धा काहीतरी 1,00,000 2,00,000 रुपये धनादेश दिला पण मला त्या 2,00,000 मी ज्यावेळेस बाहेर आलो त्या ठिकाणी जेवणाच्या पंक्ती चालू होत्या तिथं एक लहान पोरग आलं 2,000 रुपयाची नोट घेऊन आला. आई बापा कोण देऊन 2,000 रुपये माझ्या हातात टाकावले. मी आमच्या पोराला म्हणलं तर पोराचं नाव काय ते तरी विचारा काय आमचे देवांश ना देवांश काय हे मला या निमित्ताने सांगतो मी तुम्ही हा तुमचा कष्टाचा पैसा तुमच्या घामाचा पैसा तुम्ही मला मदत करू राहिले. तुम्हाला वाटतं आपलं पोरग आहे आपला भाऊ आहे आज अडचणी ते त्याला मदत करायला पाहिजे पण तुम्हाला हा शब्द देतो मी तुमच्या प्रत्येक एक ना एक रुपयाचा हिसाब तुमच्या या घामाच्या थेंबाचा ना थेंबाचा हिसाब दिल्याशिवाय आणि यशवंत थांबणार नाही.